आणि आता आम्ही निघालोय पप्पा, नंतर आम्ही मुंबई एअरपोर्टला नाही जाणार आहे, आज आम्ही नाशिक पर्यंत जाणार आहे. तर चला बाबा नसं लवकर या, परत लवकर या. बरं, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले तर सई पप्पांसोबत आहे, तर पप्पा आलेले होते, तर तुम्हाला मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती, तर तुम्हाला आहे ना पुढे व्हिडिओमध्ये समजलंच पप्पा का आले होते. तर त्यांच्यासाठी ना मी खुरसण्याची मिरची तयार करत होती, तर खुरसणी ना मी तव्यावर ना भाजून घेतली, त्यानंतर त्यामध्ये ना शेंगदाणे हे भाजून घेतले आणि लाल मिरची आणि लसूण. तर लाल मिरची, शेंगदाणे आणि लसूण मी बारीक मिक्सरमध्ये ना बारीक पेस्ट करून घेतली व खुरसण्याचीही नंतर बारीक पेस्ट केली. तर सगळं असं मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले. तर अशा प्रकारे आहे ना आमच्या आईने ना खुरसण्याची मिरची तयार केली. तर त्यानंतर आहे ना मी शेंगदाण्याचीही मिरची तयार करते, कारण ना पप्पांना आहे ना आज तिकडे जायचं होतं, तर 15 दिवसाच्या सुट्टीवर ते आलेले होते. तर आमच्या घरची खुरसणी होती आणि आमच्या घरचेही शेंगदाणे आहे, तर त्यांच्यासाठी ना मी भेंडीची भाजी, खुरसणीची मिरची आणि शेंगदाण्याची चटणी असं दोन्ही केलं. तर सगळं घरात लावल्यानंतर आहे ना मी तिकडं जायचं होतं, तर मी मस्त आहे ना नंतर शेंगदाण्याच्या मिरचीसाठीही तव्यावर आहे ना हिरवी मिरची आहे ना थोडीशी ना म्हटले भाजून घेऊ, तर तीही ठेवली आणि रात्रीचा मसाले भात आहे ना शिल्लक होता. तर आज शनिवार होता, तर साईच्या पप्पांनाही सुट्टी होती, तर मसाले भातेचा आहे ना नाश्ता करायचा होता. तर मी तोही मस्त तेल टाकून आहे ना परतून घेतला, तर एका साईडला माझं भारतही परतत होतं आणि दुसऱ्या साईडला आहे ना मी शेंगदाण्याची ना मिरची करत होते. तर हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि लसूण आहे ना बारीक आहे ना पेस्ट करून थोडीशी अर्धे सगळे शेंगदाणे ठेवून आहे ना पेस्ट केली, त्यानंतर तेल टाकून आहे ना मस्त परतण्यासाठी शेंगदाण्याची मिरची ना मस्त खरपूस होऊन दिली. तर अशा वातावरणात आहे ना अशी खुरसणीची, केळीची आणि शेंगदाण्याची मिरची खूप खाऊशी वाटते. तर पप्पांना ना मी थोडीशी ना तयार करून दिली, तर तिकडं सगळं भेटतं पण आपले घरचं वेगळं चव असते, त्यामुळे ना मी ना माझ्या पप्पांसाठी मस्त ना अशा मिरच्या तयार करून दिल्या. हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचे पुन्हा एकदा माझे सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कसे आहात, आनंदात असाल ना तर तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जावो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे ना मी खूप 15 दिवस झाले मी ब्लॉग टाकत नव्हते, तर तुम्हाला मी कम्युनिटी पोस्ट टाकलीच होती. तर माझ्या पप्पांच्या आईची आई, तर ती ना वृद्धकाळाने ना तिचं निधन झाले, तर पप्पांच्या आईची आई ती आमच्याकडेच होती, कारण ना आजीला एकच मुलगी होती, त्यामुळे ती पहिल्यापासून आहे ना इथंच राहायची. तर तसं तिचं सासर आहे ना आमच्याच घरातलं, तर मी ना कुंदेवाडीमध्ये गोळेसरांच्या घरामध्ये दिलेलं आहे मला, तर त्याच घरामध्ये तिचं पण सासर होतं, पण तिला एकच आजी एकच आहे ना माझी आजी मुलगी असल्यामुळे ना ती तर इथंच राहिली. तर खूपच तिने आमच्या सगळ्यांची लाड केली आणि माझ्या पप्पांना पण येणार, माझ्या पप्पांमध्ये खूप सारा जीव होता तिचा. तर पप्पा पण आले होते, तर पप्पांना समजलं तर लगेच ते फ्लाईट भेटत नाही, तर त्यांना येणं ते दुसऱ्या दिवशी आले, तर लगेच तात्काळ त्यांनी ना तिकडं प्रोसेस केली आणि लगेच येणार दुसऱ्या दिवशी आले. आणि आता येणार तर आज त्यांना जायचं आहे, तर काल येणार तर आमच्या इकडे ना 6 मासे हे करतात, तर उपास करू असतात ना त्यांना जेव घालतात, तर ते काल सगळं झालं, तर सगळे पार पाडले. तर आता आहे ना पप्पांना आज सुट्टी संपते, कारण मागच्याच महिन्यात पप्पा आले होते, तर एक महिना पण नाही झाला आणि आता 15 दिवसाची सुट्टी घेऊन आले, तर आता पप्पा जाणार आहे. तर मी काल घरी गेली होती, तर घरातलं सगळं कामावरून आहे ना आताच आली मम्मीच्या इकडे. आता मम्मी आणि पप्पा बाहेर गेलेले आहे, तर मम्मीने ना तुरी मुगाची डाळ शिजण्यासाठी टाकली, भात टाकला आहे, तर आता मी पोळ्या करून घेते.
हा ड्रेस तुला कोणी आणला ड्रेस सईला कोणी अंशु अंशु ची आजी आली अंशुला विचारती कोणी ड्रेस घेतला सांग ना आजीला आजीने घेतला का बाबांनी घेतला बाबांनी हे ना काही छान आहे बाबा तर पप्पा आहे ना पप्पांचे कागदपत्र पासपोर्ट आहे व्यवस्थित ठेवत होते आणि सईचं मस्त खेळण्याचं काम चालू होतं आणि त्या साईडला मम्मीने ना मी पोळ्या करून ठेवल्या होत्या तर मम्मीने ना दाळीचे फोडणीची ना तयारी करत होती आणि तिने पण मस्त आहे ना खुरसणीची आणि तिची ना मस्त आहे ना मिरची केलेली होती पप्पांना तिकडे नेण्यासाठी तर तिला पण माहीत नव्हतं का मी आणणार आहे मी पण आणली आणि तिने पण केलेली होती आणि सौरभला पण जायचं आहे तर सौरभसाठी ही पण तयार करून ठेवली आणि इकडे ना सगळेजण जमलेले होते ओ बापरे बाबा ने संग लवकर या परत लवकर या बर आता आमच्या सगळ्यांचं सगळं काय आवरलंय जेवण वगैरे सगळं झालं व्हिडिओ काय घ्यायला जमलं नाही कारण खूप सारे पाहुणे होते आणि आता आम्ही निघालोय पप्पांना तर आम्ही मुंबई एअरपोर्टला नाही जाणार आहे आज आम्ही नाशिक पर्यंत जाणार आहे तर चला तर इथे ना माझ्या आजीची खूप कमतरता भासवत होती कारण ती ना तुम्ही मागच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर पप्पा आले की तीच पहिले पुढे राहायची कारण पप्पा आणि तिचे ना एक अनोखंच बॉन्ड होतं तर तिथे सगळ्यांना खूप आठवण आली आणि ती ना प्रत्येकाच्या ना स्मरणात नेहमीच राहील तर मागे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मागे आम्ही ना पप्पांना सोडवण्यासाठी ना मुंबई एअरपोर्टला गेलेलो होतो तर ह्यावेळेस ना पप्पांनी कार बुक केलेली होती तर आम्ही ना पाऊस असल्याने ना मुंबई नाक्यावरच ना पप्पांची कार येणार होती तर तिथे ना मामाच्या गाडीमध्ये आम्ही ना सोडवण्यासाठी आलो तर बुरबुर चालली होती आणि सई पण झोपलेली होती त्यामुळे ना आम्ही काही मामी आणि मी काही गाडीतून उतरलेली नाही तर कार पण आली तर 5 मिनिटं थांबले तर कार पण आली तर पप्पा आता निघाले होते तर आम्ही सई झोपल्याने आम्ही उतरलोच नाही तर तिथेच ना जवळपासच डीमार्ट होतं नाशिकचं तर आम्ही डीमार्टला गेलो थोडीफार शॉपिंगही केली कारण मामा त्यांना थोडा किराणाही घ्यायचा होता तर अशा वस्तू खूप साऱ्या घेतल्या
तर डीमार्टमधून आम्ही खूप सारी शॉपिंग केली, पण तुमच्यासोबत आहे ना सगळा व्हिडिओ शेअर करायला नाही भेटला, कारण तिथं खूप साऱ्या वस्तू असतात आणि लहान मुलं आहे ना अशा वस्तू बघून आहे ना खूप हट्ट करतात. तर सई पण आहे ना तर खूप हट्टी झाली होती, कारण तिला आता खूप समजायला लागलं आहे. तर ती सगळ्या वस्तू बघून आहे ना मागण्याचा हट्ट करत होती आणि रडत होती, त्यामुळे मला आहे ना व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर त्यानंतर आम्ही ना नर्सरीमध्ये आलो, तिथे पण आहे ना खूप सारे रोपे घेतले. तर माझ्या हातामध्ये दिसत आहे ना ते 40 रुपयाला घेतले होते आम्ही, तर 2 घेतले आणि मम्मीने ते 1 कुबेराचं घेतलं. तर तिथून आम्ही आणखीही थोडीशी झाडं आणली. आणि तर आता आहे ना आम्ही डीमार्टवरून डायरेक्ट सिन्नरला आलो, तर काय व्हिडिओ घेतला नाही जास्त, कारण बाहेर पाऊस पण होता आणि सई पण झोपलेली होती. तर आता मी घरी आली आहे. तर सईसाठी काय घेतलं आपण सई? आणि सईचं चाललंय शेंगदाण्याचं टरफाल्या सोबत खेळण्याचं काम. सई आणि सईसाठी नमस्ते आहे ना डिनर डिश घेतली आहे मिकी माऊसची. आणि अजून एक ना मी तिथून घेतलंय, खूप सारी खरेदी केली आहे मामा मामीनी सौरभ मम्मींनी. तर मी काही मी कप घेतले, तर 100 रुपयाला खूपच छान कप आहे हे, 100 रुपयाची 6 खूप छान आहे, मला खूप आवडले. तर आणि ना टोस्ट घेतले, बाकीच्या खायच्या वस्तू घेतल्या. आणि ही प्लेट खूप छान आहे, 109 रुपयाला पडली. तर आता आमची सई याच्यामध्ये जव जव करणार आहे, हो ना सई? सई सईचं वेगळंच काहीतरी चाललेले. सईचं काय चाललंय सई? सई धर ना तुझी डी. तर आता मी ना फ्रेश पण झालेली आहे आणि आता स्वयंपाकाला पण लागली आहे. मस्त वांग्याची भाजी भात आणि पोळ्या करणार आहे मी आता मस्त. तर माझा स्वयंपाक झाला आणि आम्ही सगळेजण जेवण्यासाठी बसलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मी आता डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला सगळ्यांना